श्री स्वामी समर्थ फळांचे औषधी गुणधर्म आपण बघूया. आवळा हे जे फळ आहे ते कशा कशावरती मात करतं बघा. वात पित्त कफ या हे जे दोष समजले जातात आपल्यामधले, त्या तिघांवरही आवळा मात करतो. विशेषतः पित्तनाशक म्हणून आवळ्याची ओळख आहे. आवळ्याची भरपूर प्रक्रियायुक्त पदार्थ केली जातात, त्यामध्ये आवळा कँडी बनवली जाते, आवळ्याचा मुरंबा बनवला जातो, नंतर आवळ्यापासून अनेक आवळा सुपारी बनवली जाते, अशा अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ, आवळ्याचं लोणचं पण केलं जातं, हे पदार्थ करून तो आवळा साठवून ठेवला जातो आणि त्याचा वेळोवेळी वापर केला जातो. चवनप्राश पण फेमस आहे की डायरेक्ट आवळा कोणी नाही खाऊ शकत, तर ही प्रक्रियायुक्त पदार्थ जी वेगवेगळी असतात ती कोणीही केव्हाही खाऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या औषधी गुणधर्मांचा लाभ व्हायला मदत होते. तसंच द्राक्ष ही स्निग्ध असतात आणि पौष्टिक असतात. द्राक्षापासून पण अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात, त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मनुका. आवळ्याचं खूप महत्त्व आहे, त्याप्रमाणेच द्राक्षाचंही महत्त्व आहे. द्राक्षापासून महत्त्वाच्या गोष्टी त्या म्हणजे मूळव्याध, रक्त, पित्त, पांडुरोग व कावीळ या रोगांमध्ये द्राक्षाचा रक्तातील दोष नाहीसा करण्याचा गुण उपयोगी पडतो. त्यामुळे द्राक्ष खूप औषधी गुणकारी आहे. तसेच हिरडा हा वात पित्त व कफ या तिघांवर पण रामबाण औषध म्हणून त्या हिरड्याकडे बघितलं जातं. आयुर्वेदामध्ये तर याचा सर्रास वापर केला जातो. त्रिफळा हे चूर्ण फेमस आहे, त्यामध्ये हिरडा बेहडा आणि आवळा याचा वापर केला जातो. हिरडा आयुष्मान वाढवणारा पण आहे, रोगांवर मात करतो, म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती आपल्यामध्ये वाढवायला मदत करतो. तसंच डाळिंब फळापासून आपल्याला अनेक लाभ तर आहेतच, पण डाळिंबाची जी साल आहे तिच्यामध्ये जे 20-25% टॅनिन असतं, त्यामुळे ती सालसुद्धा आपल्याला खूप गुणकारी आहे. डाळिंब हे मधुर, आंबट आणि तुरट असतं. कप आणि वात यांच्यावरती सुद्धा ते गुणकारी आहे. डाळिंब अतिसारनाशक, पाचक, भूक वाढवणारे व बलदायक असते. डाळिंबाच्या फळाची जी साल असते ती कृमीनाशक असते. खोकल्यावर डाळिंब उपयुक्त आहे, त्यापासून अनेक आयुर्वेदीय औषधे बनवली जातात. तसेच बेल हे कफ व पित्त या दोषांवरती चांगला गुणकारी आहे. बेलफळाचा पण अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ करून त्याचा उपयोग केला जातो. तसेच बेलाची जी पानं असतात ती वाळवून त्याची भुकटी केली जाते. डायबिटीसवरती पण बेलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही जी औषधी गुणकारी फळं बघितली आपण,
त्याच्यामध्ये अनेक फळं आहेत, त्यांचे अनेक उपयोग आहेत. प्रत्येक फळाच्या वेगवेगळ्या जो घटक असतो, जसं काहींची साल महत्त्वाची असते, काहींचा मधला गर महत्त्वाचा असतो, तर काहींचा बिया महत्त्वाच्या असतात, असे प्रत्येक फळाचे वेगवेगळे औषधी गुणधर्म असतात. वेगवेगळ्या पद्धतीने जेवढा आपण अभ्यास केला तेवढा कमी असतो, त्यामुळे जेवढी आपल्याला घेता आली थोडक्यात आपण माहिती मिळवली, तर ही जी फळे आहेत ह्यांची झाडं आपण परसबागेत देखील लावू शकतो, डाळिंब लावू शकतो, आवळा लावू शकतो आणि त्याचा लाभ आपण घेऊ शकतो. कारण की निसर्गाने आपल्याला एवढी सुंदर गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे झाड. ही खूप मोठी निसर्गाची रचना आहे आणि आपल्याला दिलेली देणगी आहे. त्या प्रत्येक झाडापासून आपल्याला काही नाही तर काही मिळतच असतं, म्हणजे निसर्ग आपल्याला देण्याचंच काम करतो. म्हणून आपण या सर्वांच्या या सर्व गोष्टी ओळखून आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. शेतकरी देखील या पद्धतीने शेती करू शकतात. अनेक असे कोरडवाहू फळझाडं आहेत की ज्याचं आयुर्वेदामध्ये औषधांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांची कोरडवाहूमध्ये लागवड करून आणि त्यांची प्रक्रिया करून आणि पुढे औषधी गुणधर्मांच्या गोष्टींमध्ये त्याची विक्री होऊ शकते, तर अनेक लाभ आपल्याला त्यामधनं घेता येऊ शकतात. म्हणून फक्त काही होत नाही याकडे बघण्यापेक्षा आपल्याकडे आपण काय करू शकतो याकडे जर बघायला लागलो तर आपल्याला अनेक संधी दिसून येतात आणि आपण सगळ्या बाजूंनी सक्षम झालेलो आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.